में हो बार बार कर दरियाओं को आर पार आशाएं तूफानों को। हेलो नमस्कार, वेलकम बैक टू माय चैनल इंडियन मम मयूरी मध्ये। मी मयूरी तुमचं मनापासून स्वागत करते। आणि आजचा व्लॉग थोडासा उशिराच सुरू झालाय, आता 1 वाजलाय साधारणतः। आणि 11:30 वाजता माझं पूर्ण मी काम करून रियांशला आणायला गेले। आणि लकीली आम्ही एक गाडी भेटली, सो आम्ही घरी लवकर आलो। तर चला, आजचं काम वगैरे तर सगळं झालेलं आहे। रियांश अजून कपडे चेंज करायचे, बाकी कधी कपडे चेंज करायचे रे? हाफ कपड्यावर। तर मी कपडे वगैरे चेंज केलेत आणि आता मी थोडस टाइम टेबल करत होते, म्हणजे आज कुठली, आज रियांशचा मामा येणार आहे। सो मी थोडस 1-2 दिवसाचं प्लॅनिंग करून ठेवायला, एरवी काय असतं, आपल्याला कुणी नसतं घरामध्ये, आपल्या डोक्यामध्ये तेच सुरू असतं की आपल्याला व्हिडिओज कुठले बनवायचे। पण 1-2 दिवसामध्ये जर झालं, आम्ही कुठेतरी बाहेर गेलो वगैरे, तर मग माझ्या डोक्यातून निघून जाईल की मी कुठला विषय सुचला होता मला किंवा काय। त्यामुळे मी व्यवस्थित लिहून ठेवते पॉईंट वाईज, त्यानंतर थंबनेल कसं बनवायचं काय ते सगळं एकदा प्लॅन करणार आहे 2-3 दिवसांचं। होपफुली त्याला सांगितलं आहे मी की मुक्कामासाठी ये, 1-2 दिवस किंवा 3-4 दिवस थांब, पण बघूया त्याला करमते की नाही, कारण फर्स्ट टाईम तो येणार आहे। तर करमलं तर राहील, नाही करमलं तर बघूया। तुला नाही रे मामाला इथं बोरी ना, मामा तुला न्यायला येणार नाही, इथं राहायला येणार आहे। मी जातो। आणि शाळेत कोण जाणार आहे? शाळा घेऊन जातो मी। शाळा घेऊन जातात? शाळा घेऊन जाणार आहे तो। पुस्तकं घेऊन जा पण शाळा। चला आपला व्लॉग आतापासून सुरू होतो, स्टे ट्यून। या ठिकाणी एक गोष्ट नोटीस केली मी माझ्या पहिल्या क्लिपमध्ये की मोबाईलच्या कव्हरचाच खूप आवाज येतोय, खडखडाट येतोय। तर नेक्स्ट टाईम मी लक्षात ठेवेल। एक कमेंटसुद्धा आली की खूप जास्त खडखड आवाज येतोय, तर तोच कव्हरला जी चेन आहे त्या चेनचा आवाज येतोय। तर या ठिकाणी थोडासा वेळ झाला आहे, 1-1.5 तास पहिल्या क्लिपला शूट करून, आणि त्यानंतर पवन आला या ठिकाणी, आणि रियांशची आणि त्याची भरपूर मस्ती सुरू झाली आल्या। रियांशला कोणतरी पाहिजेच असतं असा सगळ्या धिंगाणा घालायला। पप्पा आले की पप्पासोबत सुरू होतो, आणि ज्यावेळेस पप्पा नसतील त्यावेळेस असं कोणीतरी आलं ते त्यांच्यासोबत सुरू होतो, कारण माझ्यासोबत तर तो धिंगाणा करू नाही शकत सध्या, तोही खूप काळजी घेतो आहे माझी। आणि काय माहीत नाही, खूप छोटा आहे तो, तरीही समजून सांगितलं की प्रत्येक गोष्ट समजते, त्याला जास्त हट्ट करत नाही। आणि या ठिकाणी आपल्यासाठी आला आहे मस्त मेवा। घरून भरपूर काय पाठवलं होतं पवनजवळ, पण स्पेशली ही बेसनाची चिक्की आणि त्यानंतर बेसनाचे लाडू तुम्हाला आवडतात का सांगा, मला खूप आवडतात। आणि पवन आता आला आहे हॉस्टेलवरनं, तर त्याचेही बेसनाचे लाडू फेवरेट आहेत। आमच्या घरी कधीही केले तरी आधी बेसनाचे लाडू संपतात आणि त्यानंतर बाकीच्या लाडूला हात लावला जातो, लक्ष्मी किंवा मग दिवाळीच्या वेळेस। तर या ठिकाणी आईने करून पाठवलेत। रियांशलाही खूप आवडतं, रियांशला तसं गोड सगळंच आवडतं, अगदी साखर कशातही टाका त्याला ते आवडतंच आवडतं। आत्ता मी लागली आहे स्वयंपाकाच्या तयारीला, खूप जास्त उशीर नाही झाला आहे, पण पवन आल्यानंतर जेवला नाही आहे, त्यामुळे तर जर त्याला लवकर भूक लागली तर म्हणून मी आधी कुकर वगैरे लावून ठेवणार आहे, कणिकही मळून ठेवणार आहे, म्हणजे ऐन वेळेला मला वरण किंवा मग पोळ्या करायला जास्त वेळ नाही लागणार। त्यामुळे आत्ता मी कुकर लावून ठेवते आणि कणिकसुद्धा मळून घेते। आपला किचन टिप्सचा व्हिडिओ कुणी पाहिला, त्यामधले काही टिप्स अजून द्यायच्या बाकी आहेत ज्या की मी रोज अप्लाय करते, आणि म्हणूनच त्या व्हिडिओला मी पार्ट 1 असं टायटल दिलं आहे आणि थंबनेलवरसुद्धा पार्ट 1 टाकले। नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ही टिप मिळणार आहे की आपण वरण लावताना, तुरीची डाळ लावताना काय त्यामध्ये ॲड करू शकतो आधीच, जेणेकरून त्याची टेस्ट एकदम छान लागते आणि आपण नेहमीचं जे साधं वरण करतो त्यापेक्षा कितीतरी पटीने त्याची टेस्ट वाढते।
तर ही टीप येईलच काही दिवसामध्ये, कारण 10 ते 11 अशा टिप्स जमा झाल्या की त्यानंतर मी व्हिडिओ टाकण्याचा विचार करते. जर व्हिडिओ खूप मोठा होत असेल तर मग 7-8 टिप्स तरी व्हायला हव्या आहेत, कारण आपण रोजच्या जीवनामध्ये इतक्या गोष्टी करत असतो आपल्या आपल्या अनुभवावरून किंवा मग आपल्या आपल्या सोयीनुसार. तर त्या सगळ्या मी तुम्हाला सांगणार आहे, त्यातील बऱ्याच गोष्टी तुम्हाला उपयोगाच्या ठरतील आणि बऱ्याच गोष्टी तुम्ही आधीपासून करत असाल. तर चला, या ठिकाणी मी ते शूट केलं, थोडंस छोटीशी क्लिप आहे त्या व्हिडिओमध्ये ॲड करण्यासाठी, त्यामुळे मी इथे खूप जास्त लॉंग असं केलेलं नाही आहे. त्यानंतर गावाकडून जे राशनचे तांदूळ येतात त्याचं एकतर आपण कधीकधी भात लावतो, खिचडीसुद्धा आम्ही, असं नाही आहे की आम्ही चांगल्याच तांदळाची खातो, राशनच्या तांदळाचेसुद्धा बऱ्याच वेळा कुकरमध्ये किंवा मग खिचडीला लावतेच मी. पण त्याचबरोबर इडली डोसे या तांदळाचे खूप छान होतात, स्पंजी होतात. आणि आत्ता मी तुम्हाला जे दाखवलं छोटंसं वाटीमध्ये, बरोबर दिसलं नाही आहे, मी नंतर तुम्हाला दाखवेलच, तेही आईने पाठवलं आहे. छान कुरकुऱ्यासारखा प्रकार आहे, बहुतेक मुरमुरे जे विकतात त्यांच्याकडे मिळतं, हे खूप जास्त टेस्टी लागलं. मी तुम्हाला नक्की दाखवेल या व्हिडिओमध्ये, काही जास्त दिसलं नाही येते आणि शूट करताना मध्ये लक्षात नाही आलं. त्यानंतर हे मी तुम्हाला सांगत होते की हा जो रसगुल्ल्याचा डब्बा आहे, बऱ्याच रसगुल्ल्याचे डब्बे आता जमा झाले तर त्यांचं काहीतरी रियूज करणार आहे मी. तर या ठिकाणी मी चाकू चमचे छोटे छोटे असं सगळं टाकून ठेवले की बघायला, म्हणजे बॅलन्स वगैरे होतं आहे की नाही होतं आहे. जर बॅलन्स होत असेल तर मग याचं काहीतरी डेकोरेटिव्ह पीस करून मी त्याचा उपयोग करेल, आणि जर व्यवस्थित नाही वाटलं तर मग डिरेक्टली फेकून देईल, कारण त्याचा उपयोग असाही होणार नाही आहे. त्यानंतर आता कुकर वगैरे लावलं आहे तर एखादं फळ खावं म्हणून मी इथे डाळिंब घेऊन बसणार आहे, थोडंसं कट करून त्यानंतर मी घेऊन बसणार आहे. तर चला, आज या ठिकाणी आपण आपला व्लॉग एंड करूया, कारण यानंतरचा कंटिन्यू व्लॉग तुम्हाला नंतर पाहायला मिळेलच. तोपर्यंत स्टे ट्यून.